आज 13 फेब्रुवारी आजचा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं रेडिओच्या आविष्काराविषयी एक खास रिपोर्ट तुमच्यासाठी. बहनो और भाइयों, हमने जो आजादी की लड़ाई छेड़ रखी है उसे तब तक जारी रखना होगा जब तक हमें मुकम्मल आजादी हासिल न हो. Im Übrigen hat hier das deutsche Volk sehr konkrete Forderungen aufgestellt. Und es würde mich freuen, wenn Sie, Herr Präsident, als einer der Nachfolger des einstigen Präsidenten Wilson. Everything's BBC. Hear what you're down well pleases. Hear how the speakers lie there, cry there, die there. नमस्कार भाई और बहनों, आप सुन रहे हैं विविध भारती. हे वाक्य ऐकलं की काळ झरझर मागे उडतो आणि रेडिओच्या जमान्यात घेऊन जातो. विद्युत उपकरणांच्या श्रेणींमधल्या पहिल्या पिढीचं हे लोकप्रिय प्रसार माध्यम. जगातला पहिला रेडिओ 1895 इटलीमध्ये गुगल लेल्मो मार्कोनीनं तयार केला. तेव्हा ते साधं भिंतारी संदेश वहनाचं यंत्र होतं. जागतिकीकरण आणि रेडिओचा उदय हा जवळपास एकाच काळातला होता. मात्र रेडिओचा प्रभावी आणि प्रत्यक्षात वापर हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यानंतर रेडिओ हा जगभर पसरला, भारतामध्ये यायला त्याला जवळपास 1923 साल उजाडलं आणि त्यानंतर भारतामध्ये रेडिओचं प्रसारण चालू झालं. रेडिओचं पहिलं प्रसारण हे मुंबईमधूनच झालं होतं. रेडिओनं प्रसार माध्यम क्षेत्रात क्रांती घडवली. इतिहासातल्या महायुद्धापासून ते शीतयुद्धापर्यंत अनेक महत्वाच्या घटना या रेडिओनंच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या. क्रिकेटचे सामनेही या रेडिओमुळेच अनुभवता आले. भारतात 1923 साली देशात रेडिओचं प्रक्षेपण सुरू झालं. अभी सोशल मीडिया के साथ भी रेडियो है. ऐसा कभी नहीं हुआ कि पूरा ये यू नो इट हैज़ ए डाई और मीडियम हैज बीन डाइड, ऐसा कुछ नहीं था. हर बार हर मीडियम को हर टेक्नोलॉजी के साथ ये साथ देने लगा. ऐसा देखा जाए तो इवन टुडे रेडियो इज़ वन ऑफ द पॉपुलर मीडियम इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग, एस्पेशली रिलेटेड टू यूथ और सम काइंड ऑफ ए प्रोग्राम्स विच आर एक्सक्लूसिवली मेंट फॉर दैट पर्टिक्युलर मीडियम. पहिल्या महायुद्धाच्या काही वर्ष आधी रेडिओचा उदय झाला असला तरी दुसऱ्या युद्धामध्ये आणि त्या दरम्यान जे काही जागतिक घडामोडी घडल्या त्यामध्ये रेडिओने फार मोठं काम केलेलं आहे. रेडिओचं महत्व हे जरी आज आपण डिजिटल मीडियाकडे वळलेलो असलो तरी ते काही कमी झालेलं नाही. याच रेडिओनं आवाजाचे अनेक बादशाह तयार केले. युनेस्कोनं 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. सामाजिक माध्यमांची आपल्या आजूबाजूला गर्दीच आहे खरं तर, पण ही गर्दी लक्षात घेता रेडिओचं स्थान वेगळं यासाठी आहे की रेडिओमध्ये आपण अधिक जबाबदारीने बोलतो. तिथं तुमची आयडेंटिटी तुम्हाला लपवता येणारच नाही आणि म्हणूनच हक्काचं आणि ऑथेंटिक माध्यम म्हणून आपण रेडिओकडे पाहतो आणि म्हणूनच रेडिओला पुढचं जे भविष्य आहे ते देखील असंच उज्ज्वल असणार आहे. टीव्ही, संगणक आणि अगदी आज सोशल मीडियाच्या काळातही रेडिओ अजूनही त्याचं अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळेच की काय पंतप्रधान मन की बात सांगण्यासाठी रेडिओचीच निवड करतात. निलेश खरमरे, झी मीडिया, भोर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.